नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठताडकामध्ये आज आपण विदर्भ स्पेशल फोडणीचं ताक बनवणार आहोत उन्हाळा सुरू झालेला आहे आप आपण मठ्ठा नेहमीच बनवतो पण अशा प्रकारे जर तुम्ही फोडणीचं ताक करून प्याल तर गुणधर्म तर तेच आहेत पण चवीत खूपच छान फरक येतो तर चला मग सुरू करूया त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक लिटर ताक आहे म्हणजे जवळजवळ दोन बाऊल मी दही मिक्सरला थोडंसं माठातलं पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे पाणी मी माठातलं ले घेतलेलं आहे तुम्ही इथं फ्रीजच्या पाण्याचा वापर करू शकता आणि अशा प्रकारे ताक बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे त्याचसोबत एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एकदम बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा साखर घेतलेली आहे मीठ घेतलं आहे चवीनुसार त्याचसोबत कडीपत्त्याची काही पानं आहेत काळं मीठ आहे जिरेची पावडर आहे आणि आलं लसूणची पेस्ट आहे तर सगळ्यात पहिले आपण ताकाला आपण जी साखर मीठ घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया ताक सहसा जास्त आंबट नसवावे थोडंसं सा सपकच असावं जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता यामध्ये मी जिऱ्याची पावडर घातलेली आहे भाजलेली जिऱ्याची पावडर आहे त्यासोबत काळं मीठ घेतलेलं आहे आपलं साधं मीठ घालते मी साखर आणि थोडीशी कोथिंबीर मी इथे घालणार आहे आणि थोडीशी फोडणीमध्ये घालणार आहे तर मी थोडी ठेवलेली आहे आता याला मिक्स करून घेऊया ताकाची कन्सिस्टन्सी बघू शकता आहे तुम्ही चेक करा जर मीठ वगैरे कमी असेल तर थोडंसं टाकू शकता आपण आता याला फोडणी करून घेऊया तर गॅसवर मी छोटीशी कढाई ठेवली आहे आणि त्या कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवते आहे तेला छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण मोहरी आणि जिरे घालणार आहोत त्याचसोबत हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतली आहे जर तुम्ही मोठे मोठे तुकडे केले तर ते दाताखाली आल्यानंतर खूपच तिखट लागते त्याचसोबत अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि कोथिंबीर घातली आहे मिक्स केलं आहे गॅसची फ्लेम बंद करते जे आपलं गरम तेल आहे त्यामध्ये हे छान परतलं जात तर गॅस बंद केलेला आहे मी आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत कलरसाठी तुम्ही हळद नाही घातली तरीही चालेल आता आपली फोडणी तयार आहे आपण ही फोडणी ताकावर घालून घेऊया बरेच जण ही जी फोडणी आहे म्हणजे जी कढाई आहे त्यामध्ये ताक घालतात पण तसं केलं तर बरेच वेळेस ताकाला ताक जे आहे ते फाटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे वरून फोडणी घातली आणि मिक्स केलं तर आपलं ताक एकदम छान कन्सिस्टन्सी राहते त्याची तर हे बघा गरम गरम फोडणी मी ताकामध्ये टाकलेली आहे आणि आपलं फोडणीचं ताक एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तितकंच चवीलाही अप्रतिम लागतं तुम्ही टेस्ट करून पहा जर मीठ साखर थोडीशी कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर नक्की करून बघा कोणत्याही जेवणासोबत नाश्त्यासोबत तुम्ही हे फोडणीचं ताक करून प्या अप्रतिम लागतं फक्त ताक जे आहे ते जास्त आंबट असू नये थोडंसं सपक ताक प्या माठातलं पाणी यूज केलं आहे मी इथं तुम्ही फ्रीजमधलं घेऊ शकता आवडत असेल तर बर्फाची क्यूब्स पण टाकू शकता रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद